प्रमाणाचा अर्थ आहे. माझ्या मनामध्ये या अभंगामध्ये प्रवेश करताना ज्या शब्दाची जी द्विधा मनस्थिती माझी झाली आहे तो शब्द आहे आम्हा. तुकाराम महाराज सांगतात की आम्हा सखे हरिजन संसार तो कोण लेखे, आम्हा सखे हरिजन काळ ब्रह्मानंदे सरे, आम्हा सखे हरिजन स्वप्नितेही नाही चिंता, आणि आम्हा सखे हरिजन तुका म्हणे ब्रह्मरसे. महाराज हा आम्हा शब्द जो वापरतात, हा आम्हा हा शब्द मराठी व्याकरणाच्या दृष्टीने विचारात घेतला तर हा समष्टीवाचक आहे. मी म्हणणं वेगळं आणि आम्हा म्हणणं वेगळं. जर महाराजांनी इथं असं म्हटलं असतं संसार तो कोण लेखे मला सखे हरिजन, तर माझ्या मनामध्ये शंका आली नसती. कारण आम्हा हा शब्द जर समष्टीवाचक असेल तर समष्टीवाचक असलेला शब्द हा वेष्टीच्या मुखातून येईलच कसा काय. जर समष्टीला आलेला अनुभव, कारण हा अनुभव समष्टीला आलेला आहे ना, आम्हाला संतांच्या सहवास जे जे आम्ही आहोत त्या सर्व आम्हा या आम्हाला संसार तो कोण लेखे. याचा अर्थ आम्हा हा शब्द एकाच्या दृष्टीने नाही आहे, आम्हा हा शब्द अनेकांच्या दृष्टीने आहे. जर महाराजांनी इथं म्हटलं असतं संसार तो कोण लेखे मला सखे हरिजन, बरं काही अडचण नव्हती महाराजांनी असं म्हणायला काही हरकत नव्हती, बरं काही ते चालीत बसत नाही अशातला भाग नाही. अलीकडल्या काळात काही बसायला लागलं तर हे बसायला काय अडचण आहे, काही बसायला लागलं चालीमध्ये. आता ही सगळ्या मंडळींना माहीत आहे, कोणतेही शब्द आपण कुठेही घालायला लागलो, कुठलेही शब्द आपण कुठेही काढायला लागलो. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उत्सव संपन्न होतो आहे, ज्यांनी ज्यांनी डोळ्यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांचं भजन ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांना मी काय बोलतो हे लक्षात येईल. वैकुंठवासी प्रातस्मरणीय भजन तपस्वी रामभाऊ महाराजांचं भजन काका आपण जवळून तुम्ही ऐकलं, तुम्ही त्या पिढीतले म्हटलं तरी हरकत नाही, बाबा आपण आहात पुढं. ही जुनी मंडळी इथं बसलेली आहे. बहूंचं भजन ज्यांनी ऐकलं, ज्याला मी थोडंसं स्पष्ट म्हणेन, तुकाराम महाराजांनी जी काही प्रमाणं त्याच्यामध्ये तुका म्हणे येते भजन प्रमाण हे अलीकडल्या काळामध्ये मला ज्यांच्या ठिकाणी दिसून आलं ते म्हणजे वैकुंठवासी रामभाऊ महाराज लबडे होते. भजन प्रमाण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भजनाशी कधीही प्रतारणा त्यांनी केली नाही, भजनाविना ते कधी राहिले नाही. कारण भजन हा त्यांचा आत्मा होता, भजन हा त्यांचा प्राण होता, भजन हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. कारण इथं पंढरपुरामध्ये एखाद्या वेळेस ते एखाद्याच्या कीर्तनाला जाणार नाहीत, परंतु गाथाभजन असलं की आवर्जून हजर राहतील. कीर्तनाला एखाद्या वेळेस जाणार नाहीत, पण जर गाथाभजन असेल तेही गाथाभजन, आणि जरा पुढचं कंसातलं बोलतो उभारून, ही म्हणायची वेळ आली आता. गाथाभजन उभारून असतं हे सांगायची वेळ आली आता. गाथाभजन उभं राहून करायचं आणि तेही महाराजांच्या अगदी प्रमाणाला धरून व्यवस्थित पद्धतीने ते भजन चालायचं. त्या त्या भजनाच्या आपण परवा बोललो, त्या त्या भजनाच्या त्या अभंगाच्या त्या त्या चाली ठरलेल्या असायच्या आणि त्यामुळे बहूंकडून त्या गाथ्याचं भजन कसं करावं असं अनेकांना शिक्षणच जणू काही पंढरपुरामध्ये मिळालं असंही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे भजनयुक्त असं जीवन बहु जगले. या अभंगामधून जर आपण आम्हा आणि मला या शब्दाचा विचार केला तर मला हा शब्द वेष्टीच्या दृष्टीने आल्यामुळे मला आलेला अनुभव मी जगाला सांगायला लागलो याच्यात काही अडचण नाही, पण आम्हाला आलेला अनुभव एकटा सांगायला लागला तर अडचण आहे. मी उदाहरण देतो आपल्याला, मला आलेला अनुभव मी सांगणं याच्यात काही अडचण नाही, पण आम्हाला आलेला अनुभव जर एकटा सांगत असेल इथं बसलेल्यापैकी मंडपामध्ये आज माझी नजर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत भाविक भक्त उपस्थित आहे, प्रत्येकाला या मंडपामध्ये आल्यानंतर कीर्तनाचा असो अथवा या सगळ्या संयोजनाचा असो प्रत्येकाला आलेला अनुभव वेगवेगळा असतो, प्रत्येकाला आलेला अनुभव वेगळे वेगळा असतो. जर प्रत्येकाला आलेला अनुभव हा वेगवेगळा असेल तर मग प्रत्येकाच्या अनुभवाचा विषय जर वेगवेगळा झालेला असेल तर त्याचा अनुवादसुद्धा वेगवेगळा येणार. अनुभव ज्या पद्धतीचा तसा अनुवाद असतो, हा एक साधा नियम आहे. जसं तुम्हाला जाणवतं तसं तुम्ही बोलता. मी मला जे जाणवलं इथं आल्यानंतर ते मी बोलेल, महाराजांना जे जाणवलं ते बोलतील, यांना जे जाणवलं ते बोलतील. इथं उपस्थित असलेली जी गायक मंडळी आहेत, वादक मंडळी आहेत, पूजनीय महाराज मंडळी आहेत, त्यांना जे आला अनुभव ते बोलतील. परंतु एकच अनुभव सगळ्यांना येऊ शकत नाही, अनुभवाची भिन्नता आहे. याचं वेदांतानी कारण असं दिलं आहे, प्रत्येकाच्या जीवाच्या ठिकाणी बुद्धी भिन्न आहे.
साक्षी चैतन्य एक आहे पण बुद्धी मात्र प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे, आणि बुद्धी भिन्न भिन्न असल्यामुळे प्रत्येकाला येणारे अनुभवसुद्धा कसे आहेत, भिन्न भिन्न आहेत. कारण जीव शब्दाची व्याख्या सांगत असताना वेदांत शास्त्र सांगतं बुद्धी बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तिघाला मिळून जीव म्हणा असं सांगितलं. म्हणजे बुद्धी पाहिजे, साक्षी चैतन्य पाहिजे आणि चिदाभास पाहिजे, या तिघाला मिळून जीव म्हटलं जात असेल तर प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली बुद्धी भिन्न भिन्न असल्यामुळे प्रत्येकाला येणारा त्या प्रपंचाचा अनुभव प्रत्येकाला भिन्न भिन्न असणार आहे. त्यामुळे मग प्रत्येकाला आलेला अनुभव जर भिन्न भिन्न असेल तर महाराज मात्र सगळ्याला आलेले अनुभव जर वेगवेगळे असतील तर एकाच्या मुखातून वेगवेगळे अनुभव येतीलच कसे हो. जर वेगवेगळे अनुभव येत असतील तर ते एकाच्या मुखातून येणार नाहीत, ते वेगवेगळ्यांच्या मुखातून येतील. विठ्ठल विठ्ठल याहीपेक्षा थोडंसं मला जितकं सोपं करता येईल तेवढं सोपं करून पुढं जातो. मला आम्हा शब्द समष्टीवाचक आहे आणि बोलणारी तुकाराम महाराज एकटे असल्यामुळे वेष्टी आहेत. समष्टीचा अनुभव वेष्टीच्या मुखातून येईल कसा, एवढी शंका आहे माझी. माझी शंका आपल्या लक्षात येते का? बघा, जर मला आलेला मी एकाला आलेला अनुभव एकाने बोलणं ठीक आहे, पण अनेकाला आलेला अनुभव एकाने कसा काही व्यक्त होईल? प्रत्येकाचा अनुभव भिन्न भिन्न असणार आहे. मी आणखीन तुम्हाला थोडं आणखीन पुढं घेतो. कीर्तनाच्या बाबतीत जर विचार केला तर इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला कीर्तनाचा अनुभव वेगवेगळा असतो. प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी असते. कीर्तन ऐकायला आल्यानंतर काही हे सगळे एकच असतात अशातला भाग नाही. जरी एकत्रित बसलेले असले तरी ते एकरूप झालेले आहेत अशातला भाग नाही. एकत्रित येणं वेगळं आणि एकरूप होणं वेगळं. एकत्रित आलेले अडीच वर्षात माघारी जातात. ते एकरूप झालं पाहिजे ना, असं होत नाही. एकत्रित आम्ही बसलो आहे खरं, पण प्रत्येकाचा विषय, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचा या कीर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा भिन्न भिन्न आहे. प्रत्येकजण भिन्न भिन्न पाहतं. अहो, गंमत अशी असते, मी थोडं आणखीन, इथं सगळीच पूजनीय कीर्तनकार मंडळी आहेत. पंढरपुरामध्ये कीर्तन आहे, पंढरपुरातील परंपरा संभारणारी मंडळी इथं आहेत. आळंदीहून इथं बरीचशी मंडळी आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये कार्य करणारी आपण सगळी मंडळी आहेत. मी आपल्यालाच आलेला एक अनुभव सांगून पुढे जातो. सर्वांना जवळजवळ हा अनुभव सगळ्यांना येतो. काय असतंय, कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन काय, कीर्तन चांगलं झालं हे जे असतंय ना, हे कीर्तन झाल्यानंतर बाहेर जाणारी जी माणसं असतात ना त्यांच्या चर्चा ऐकायच्या, मग कळतं. तोंडावर बोलणाऱ्याचं मनावर घ्यायचं नाही. करता इथं आलेला असतो आणि मग तो उठून बाहेर पडल्यानंतर म्हणतो, वा काय महाराजांनी आज वेदांताच्या प्रक्रिया सांगितल्या, काय प्रक्रिया सांगितल्या. जो भजन ऐकण्याकरता आलेलो असतो ना तो म्हणतो, अहो कोरडं कीर्तन झालं, एकतरी चाल होती का त्याच्यात. म्हणजे त्याला भजन पाहिजे असतं, त्याला वेदांताचं काही घेणं देणं नसतं. मग असं ज्यावेळेस आम्हाला कळतं तेव्हा आम्ही असा विचार करतो की फार वेदांताच्या प्रक्रिया सांगण्याच्याऐवजी जरा भरपूर चाली कीर्तनात म्हटल्या पाहिजे, अभंग प्रमाणं अशी टाळावर म्हटली पाहिजे. म्हणून आम्ही भरपूर प्रमाणं देतो आणि मग अभंग भरपूर होतात, प्रमाणं भरपूर होतात. मग कीर्तन झाल्यानंतर जेव्हा बाहेर चालतं तेव्हा ज्याला भजन आवडतं तो म्हणतो, वा काय आज प्रमाणं झाली, काय आज चाली झाल्या. तो दुसरा म्हणतो, नुसतं चालीवर कीर्तन झालं, काय होतं त्या, काय होता मुद्दा, एकतरी होता का, म्हणजे तो मुद्दा ऐकायला असतो, त्याला ते नसतं. मग कुणी इथं समजा आम्ही विचार केला की नाही बाबा एखादा मुद्दा टाकूया त्याच्याकरता, काही एखादी प्रक्रिया मांडूया, काही एखादा पुराणातला उदाहरण देऊया, तो दुसरा म्हणतो, अहो काय एकही विनोद नव्हता कीर्तनामध्ये, त्याला विनोद ऐकायचे असतात म्हणून विनोदाचार्य तयार व्हायला लागले. विनोद ऐकायचे असतात, त्याला विनोद पाहिजे असतो. काय कोणी काय, कोणी काय, कोणी काय, प्रत्येकाच्या भिन्न भिन्न अशा अपेक्षा असतात. त्यामुळे प्रत्येकाची बुद्धी भिन्न, त्यामुळे प्रत्येकाच्या बुद्धीचा विषय भिन्न आहे. मग त्यांना आलेला जो अनुभव आहे तोही भिन्न असेल तर मग महाराज या अभंगातून जो आलेला अनुभव सांगतात तो आम्हा म्हणत असताना सगळ्यांचा अनुभव एकटे बोलायला लागले महाराज. मला असं विचारायचं आहे, समष्टीला आलेला अनुभव हा वेष्टीच्या मुखातून येत नाही. जर समष्टीला आलेला अनुभव असेल तर तो समष्टीच्याच मुखातून पाहिजे. पण महाराज बोलणारे एकटेच आहेत पण बोलतात मात्र सगळ्याचं. हे कसं, विठ्ठल विठ्ठल. तत्वज्ञानाच्या कसोटीवर एकच उत्तर देतो, फार विस्तार करत बसत नाही, एकच उत्तर देतो. याचं हे उत्तर एवढंच आहे, समष्टीला आलेला अनुभव जर एक असेल, ऐका माझं बोलणं, समष्टीला आलेला अनुभव जर एक असेल
तर तो व्यष्टीच्या मुखातून व्यक्त होऊ शकतो, पण समष्टीला आलेले अनुभव जर भिन्न भिन्न असतील तर ते व्यष्टीच्या मुखातून व्यक्त होऊ शकत नसतात. हे साधं उत्तर आहे. समष्टीला आलेला अनुभव जर एक असेल, महाराज म्हणतात आमच्याजवळ जे जे आहेत, आम्हाला आमच्याजवळ जे जे आहेत त्या त्या सगळ्यांना आलेला अनुभव हा परमतत्वाच्या दृष्टीने एकच आहे. आम्हा हे म्हणत असताना महाराजांना आमच्या गावातले असं म्हणायचं नाही आहे. आम्हा म्हणण्यामध्ये महाराजांना फक्त देहू या गावापुरतं मर्यादित बोलायचं नाही आहे. आम्हा म्हणण्यामध्ये आमच्या वयातले असंही मर्यादित बोलायचं नाही आहे. आम्हा म्हणत असताना आमच्या कालातले असंही महाराजांना बोलायचं नाही आहे. आम्हा म्हणताना आमच्या जातीचे असंही महाराजांना म्हणायचं नाही आहे. महाराज जे बोलतात ते देश काल आणि जाती याच्या पलीकडे जाऊन बोलतात. महाराज म्हणतात मला आमचा आम्हा जो शब्द आहे हा आकाराने युक्त अशा पद्धतीचा नाही. आम्हा या शब्दाचा विचार करत असताना महाराज असं सांगतात की ज्यांना ज्यांना परमतत्वाचा अनुभव आलेला आहे असे जे जे आम्हा आहेत, कारण ज्यांना ज्यांना परमतत्वाचा अनुभव आला तो संतांच्या सहवासात आला, ज्यांना ज्यांना संतांचा सहवास लाभला त्यांना त्यांना परमतत्वाचा अनुभव आला, आणि परमतत्व हे एक असल्यामुळे त्या सगळ्यांना संसाराविषयी आलेला अनुभव हा एकच असल्यामुळे हा व्यष्टीच्या मुखातून व्यक्त होतोय. विठ्ठल विठ्ठल असा आपल्याला या अभंगातला एक थोडासा गाभा मांडता येण्यासारखा आहे. आणखीन थोडं पुढं बोलतो. महाराज सांगतात की आम्हा सखे हरिजन हे म्हणत असताना आम्हाला संतांच्या सहवासामध्ये भगवंताचा साक्षात्कार झालेला असल्यामुळे एकंदरीत या चारही चरणाच्या योजना किंवा चारही चरणाचा परिणाम आमच्यावर समसमान अशा पद्धतीने झालेला आहे. परमात्म्याचा साक्षात्कार ज्यांना संतांचा सहवास झाला त्यांना सुलभ आहे, आणि ज्यांना संतांचा सहवास झाला नाही त्यांना दुर्लभ आहे. परमात्म्याचा साक्षात्कार म्हणत असताना तो साक्षात्कार असा काही दुसरीकडून कुठून असतो का की तो आम्हाला आत्तापर्यंत मिळाला नाही. तत्वज्ञानाने तीन भूमिका मांडल्या. ऐका, तत्वज्ञान आम्हाला असं सांगतं एखादी वस्तू दुर्लभ कधी म्हणायची, ती आपल्यापासून लांब असेल तर दुर्लभ म्हणा, त्या वस्तूच्या प्राप्तीकरिता साधनाचा अभाव असेल तर दुर्लभ म्हणा, आणि त्या वस्तूमध्ये आणि आपल्यामध्ये जर काही प्रतिबंध असेल तर दुर्लभ म्हणा. तिनही भूमिका मी आपल्याला सांगतो. भगवंताचा साक्षात्कार झाला म्हणणं आणि भगवंताचा साक्षात्कार न झाला म्हणणं याच्यामध्ये भगवंताची प्राप्ती कोणाला सुलभ आहे आणि कोणाला दुर्लभ आहे याचा जर विचार करायचा झाला तर दुर्लभतेची कारणं आम्हाला शास्त्रांनी अशी सांगितली, वस्तू लांब असेल तर दुर्लभ म्हणा, वस्तूच्या प्राप्तीकरिता साधनाचा अभाव असेल तर दुर्लभ म्हणा, आणि वस्तूमध्ये आणि आमच्यामध्ये जर एखादा प्रतिबंध असेल तर दुर्लभ म्हणा. मी उदाहरण सोपं देतो, हे पटवून देण्याकरता साधं उदाहरण देतो. वस्तू लांब असेल तर दुर्लभ म्हणा. परदेशातली एखादी वस्तू आणि इथं येऊन जर एखादं त्याच्याबद्दल बोलायला लागला तर ती वस्तू आम्हाला मिळणार नाही. का मिळणार नाही? कारण ती वस्तू आमच्यापासून लांब आहे. म्हणजे लांब असणं हे वस्तूच्या दुर्लभतेचं पहिलं कारण. पटलं का? बघा, आता दुसरं सांगतो. वस्तूच्या प्राप्तीकरिता साधनाचा अभाव असेल तर ती वस्तू दुर्लभ. मी साधं उदाहरण देतो. आपण सगळीच एका वयोगटातली मंडळी आहात. आपण सगळी तरुण विद्यार्थी, आम्ही सगळी महाराज मंडळी, तरुण असलेली महाराज मंडळी, आम्ही एखाद्या कापडाच्या दुकानात जातो. कपडे घेण्याकरिता कापडाच्या दुकानात जातो आणि मग त्या कापड त्या दुकानदाराला मागायला लागतो. मग तो वेगवेगळी कपडे दाखवतो आणि दाखवत असताना एक कापड आपल्याला पसंद पडतं. मग आपण त्याचा जो दर आहे तो विचारायला लागतो. मग तो सांगतो 300 रुपये मीटर. आपण म्हणतो अहो एवढं असतं का, जरा तरी विचार करा, चातुर्मासा तरी विचार करा, असं तरी करा कमीत कमी. मग तो म्हणतो 50 कमी द्या. आपण म्हणतो अहो असं नाही हो, जरा तरी विचार करा कमीत कमी, आम्हाला काय आणखीन जरा काहीतरी करा. शेवटी जवळजवळ एक तासाभराची सगळी घासाघिशी होती आणि शेवटी तो कपड्याचा दुकानदार म्हणतो हे पहा आता तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे आत्तापर्यंत खोटं असतं हे समजून घ्यायचं आपण. तो म्हणतो हे पहा खरं सांगू का, 150 रुपयाला मीटर घेऊ वाटलं घ्या नाहीतर उठा, 150 रुपये मीटर घेऊ वाटलं घ्या नाहीतर उठा. मग आपण त्यांना म्हणतो अहो कपडाही चांगला आहे, दरही योग्य आहे, पण तेवढेही पैसे माझ्या खिशात नाहीत, काही उपयोग आहे का चर्चा करून? कपडा नावाचं साध्य प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता पैसा नावाचं साधन आपल्या खिशात असावं लागतं, हा व्यवहार आहे. मग नीट ऐका, जर भगवत प्राप्तीकरिता मग याच्यातला लांब आहे म्हणून दुर्लभ म्हणायचं का, साधनाचा अभाव आहे म्हणून दुर्लभ म्हणायचं? तिसरा एक मुद्दा आहे, प्रतिबंध असेल तर दुर्लभ आहे. नदीच्या पलीकडे शंकराचं मंदिर आहे, प्रत्येक सोमवारी जाऊन दर्शन घ्यायचा नियम आहे, पण एका सोमवारी भरपूर पाऊस पडला, महापूर आला, पलीकडे जाता आलं नाही. का जाता आलं नाही? कारण नदीला पाणी भरपूर आलं, हा प्रतिबंध आला म्हणून तिथपर्यंत जाता आलं नाही. म्हणजे प्रतिबंध येणं हे वस्तूच्या प्राप्तीकरता दुर्लभतेकरता एक कारण,
त्याच्याकरता साधनाचा अभाव असणं ते दुर्लभतेकरता आणखीन एक कारण, आणि ती वस्तू लांब असणं ती दुर्लभतेकरता आणखीन एक कारण. म्हणजे तीन कारणं झाली. दुर्लभतेची कारणं किती झाली? तीन. लांब असेल तर दुर्लभ, साधनाचा अभाव असेल तर दुर्लभ, प्रतिबंध असेल तर दुर्लभ. आता ही तीनही कारणं परमात्म्याकडे लावा. परमात्मा लांब आहे म्हणून दुर्लभ असं म्हणायचं का? परमात्म्याच्या प्राप्तीकरिता साधनाचा अभाव आहे म्हणून दुर्लभ असं म्हणायचं का? आणि परमात्म्यामध्ये आणि आमच्यामध्ये प्रतिबंध आहे म्हणून दुर्लभ असं म्हणायचं का? विठ्ठल विठ्ठल. मी आपल्याला उदाहरणं देऊन पटवून देतो. लांब आहे म्हणून दुर्लभ, देव लांब आहे म्हणून आम्हाला दुर्लभ असं म्हणता येईल का? ऐका, तत्वज्ञानाची चिंतन असं आहे, त्याला लांबही म्हणता येत नाही आणि जवळही म्हणता येत नाही. मी उदाहरण देतो. भगवंताला, परमात्म्याला लांबही म्हणता येत नाही, जवळही म्हणता येत नाही. साधं उदाहरण आहे. एखादा मनुष्य पूर्वेकडून पश्चिमेकडे धावायला लागला, पळायला लागला, घामेघूम झालेला होता. एका साधूंनी त्याला अडविलं, थांब रे बाबा. तो म्हटला, नाही नाही गुरुजी, मला पळू द्या, मला अडवू नका. ते म्हटले, अरे नाही, पण का पळायला लागला हे सांग. तो म्हणायला लागला, गुरुजी मी पूर्वेकडून पश्चिमेकडे धावतो आहे. म्हटले, हो लक्षात येत आहे, का धावायला लागला? तो म्हटला, मला पूर्वेकडून पश्चिमेकरता याच्याकरता धावायला लागलो आहे, मला पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते याची मध्यरेषा शोधायची आहे. याचा शोध काढायला का? बघा, मला पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते याच्या मध्यरेषा शोधायची आहे. साधूंनी त्याला विचारलं, किती वर्ष झालं पळतोयस? तो म्हटला, गेली जवळजवळ 5-10 वर्ष झालं पळतोय. गुरुजींनी सांगितलं, 10 वर्ष झालं पळतो? हो. नाही रे बाबा, तू आयुष्यभर पळाला तरी तुला ती मध्यरेषा सापडणार नाही. त्यांनी विचारलं, का हो गुरुजी, एवढी लांब आहे का? नाही रे बाबा. मग जवळ आहे का? नाही नाही जवळही नाही. मग लांब आहे का? नाही नाही लांबही नाही. मग जवळ आहे का? नाही बाबा जवळही नाही. तो म्हटला, अहो एक तरी लांब तरी म्हणा, नाही तर जवळ तरी म्हणा. गुरुजींनी हातामध्ये एक काठी घेतली. ऐका, तो जिथं उभा होता तिथे एक रेष ओढली, अशी तिथे एक रेष ओढली आणि त्याला सांगितलं, हे बघ इथं पूर्व दिशा संपली आणि इथून पश्चिम दिशा चालू झाली, जामाघारी. उदाहरण कळलं का? पहा, ती रेषा लांबही नव्हती, ती रेषा जवळही नव्हती, तो जिथं होता तिथंच ती रेषा होती. त्यामुळे परमात्मा लांबही म्हणता येत नाही, जवळही म्हणता येत नाही. त्यामुळे लांब आहे म्हणून दुर्लभ हे पहिलं कारण त्याच्या बाबतीत लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या कारणाचा विचार करा. प्राप्तीकरिता, साध्याच्या प्राप्तीकरिता साधनाचा अभाव असेल तर दुर्लभ. मी उदाहरण दिलं होतं, कपड्याकरता काय लागतात? पैसे. कपड्याकरता पैसे लागतात. पैसे नसतील तर कपडा मिळणार नाही. आता याचा अर्थ, साधन पाहिजे तर साध्य मिळेल. आता भगवंताच्या प्राप्तीकरिता लागणाऱ्या साधनाचा अभाव आहे असं म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. कारण भगवत प्राप्तीकरिता साधन दिलंय ना, दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया, वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भोर, शरीर उत्तम चांगले.
शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. मला एवढं शरीरे साधिले परब्रह्म. काय साधिले? परब्रह्म. कोणी साधिले? शरीरे. याचा अर्थ परब्रह्म साधण्याकरता लागणाऱ्या साधनाचा अभाव आहे म्हणून परब्रह्म दुर्लभ आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्याच्याकरता लागणारं साधन उपलब्ध आहे ना, उपलब्ध आहे. चला दुसरा विकल्पही जुळत नाही. पहिला विकल्प जुळला नाही, दुसरा विकल्प जुळला नाही, आपण तिसरा विकल्प मांडला होता. प्रतिबंध असेल तर दुर्लभ, प्रतिबंध असेल तर दुर्लभ याच्याकरता साधं उदाहरण दिलं होतं. नदीच्या पलीकडे शंकराचं मंदिर आहे आणि भरपूर पाऊस आला, पलीकडे जाता आलं नाही, हा प्रतिबंध आला म्हणून दर्शन घेता आलं नाही. म्हणजे दर्शन न घेणं का घडलं? प्रतिबंधामुळे. तसं परमात्मा दुर्लभ आहे का? प्रतिबंधामुळे. असं जर विचार केला तर तो प्रतिबंध नेमकं कशाचा याचा विचार करा. प्रतिबंधाचा जर विचार केला, प्रतिबंध या शब्दाचा अर्थ अडथळा. सरळ साध्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर अडथळा. पलीकडे जाता न येणं याला प्रतिबंध म्हणा, किंवा आणखीन सोपं बोलायचं झालं तर जे मिळवायचं असतं ते मिळवण्याकरिता येणाऱ्या अडचणी त्याचं नाव प्रतिबंध. साधं सोपं उदाहरण, जे मिळवायचं आहे आम्हाला, लोक काय बोलतात, अहो महाराज ते मिळतच होतं हो, हे आडवं आलं आहे कुणीतरी. बहुतेक महाराष्ट्रात तसंच झालं आहे आता, बाकी काही नाही, आडवं आलं आहे म्हटलं, काहीतरी अडथळा आला आहे, काहीतरी अडथळा आला आहे, काहीतरी प्रतिबंध आला आहे, अडथळा आहे. हे अडथळा जो आहे, प्रतिबंध जो आहे, तो आम्हाला वस्तू मिळू देत नाही ना. आमचं जे साध्य आहे ते आम्हाला साध्य होऊ न दिलेला कारण काय आहे? प्रतिबंध आहे. आता थोडंसं तत्वज्ञानाच्या कसोटीवर विचार करा. जीवाचं अंतिम साध्य काय आहे असं जर विचार केला तर मोक्ष. सरळ सरळ वेदांतातला साधा प्रश्न आणि कोणालाही उत्तर येईल असा प्रश्न. कोणाला जरी विचारलं बरं जाऊ द्या, हे जरा शब्द तरी जरा अवघड वाटायला लागला. मोक्ष हा शब्द जरा अवघड वाटायला लागला. गुरुरे भाऊ पाठामध्ये असताना फार सोप्या पद्धतीने बोलायचे. भाऊ असं सांगायचे, जाऊ द्या म्हटले, साधा प्रश्न विचारा, सुख पाहिजे का दुःख? साधा प्रश्न आहे ते. मोक्ष वगैरे जाऊ द्या, ते जाऊ द्या म्हणजे कुठंच जाऊ द्यायचं नाही, त्याला आणायचंच आहे, पण थोड्या वेळ थोडं बाजूला ठेवा. साधा प्रश्न आहे, सुख हवं आहे का दुःख हवं आहे? कोणी इथं बसलेल्यापैकी माझ्यासह सगळ्यांचं एकच उत्तर पाहिजे असेल, सुख हवं आहे. नाथ महाराज तर सांगतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे जी. मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाची अपेक्षा सुखाची आहे. मग या सुखाची जर अपेक्षा असेल तर सुख सुख या शब्दाचा अर्थ तरी काय नेमकं? सुख या शब्दाची व्याख्या तरी नेमकी काय करायची? ज्ञानोबाईंनी केलेली इतकी गोड व्याख्या मी अनेकदा पाठामध्ये सांगत असतो, एवढी चांगली व्याख्या सुखाची अन्य कुणीही केली नाही. मला ज्ञानेश्वर महाराज सांगतात, किंबहुना असोये जीवात्म्याची लागे तेथे जे होये तया नाम सुख. किती गोड व्याख्या सांगितली हो. एवढी चांगली व्याख्या आणि इतकी व्यवस्थित पद्धतीची व्याख्या अन्य कुठेही सापडणार नाही. सामान्य माणसं ज्याला सुख म्हणतात, ज्ञानोबाईंनी त्या सुखाच्याही पलीकडे जाऊन एक सुख शब्दाचा अर्थ सांगून टाकला. किंबहुना असोये जीव आत्मयाची लागे, जीव आत्मयाची लागे आणि तेथे जे होये तया नाम सुख. बरोबर भाऊ असं म्हणायचे, लाहे होये हे कळालं म्हणजे सुख काय आहे कळेल म्हटले. जीव आत्मयाची लागे याचा अर्थ जीव ब्रह्म ऐक्य. तुकोबारींच्या साध्या सोप्या शब्दात बोलायचं झालं तर तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, ही साधी भाषा. मग हे जे सुख आहे, आता पुढं बोलतो, तुम्ही म्हणाला काहीतरी सांगायला लागला, कुठं जीव ब्रह्म ऐक्य नामुकन तमुकन सांगायला लागला. आमचं साधी सुखाची व्याख्या आहे, चांगली गाडी नवीन बसायला मिळाली झालं सुख. किती साध आहे बरं. त्याहीपेक्षा सांगतो तुम्हाला, येत्या काळामध्ये डायरी फुल होणं झालं सुख ना. आता काय आपलंच बोलू ना, काय अडचण आहे. हे पंढरपुरात बोलणं आहे, मला देवाच्या समोर आहे, खोटं अजिबात बोलायचं नाही. मी काही वकील नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. साधे साधी गोष्ट आहे. आम्हाला जे सुख वाटतं, एखादं कीर्तन येणं, एखादी गाडी भेटणं, चांगले कपडे भेटणं, चांगलं घर भेटणं, हे साध्या सुखाच्या व्याख्या असताना तुम्ही का उघडत चाललाय? त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, या ज्या सुखाच्या व्याख्या सामान्य माणसाने केल्या त्याला जरी ज्ञानोबाराय बोलता सुख म्हणत असेल तरी साध्यंतची जाण दुःख. म्हणून विषयभोगी जे सुख, साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख नसेविता नसरे. ज्ञानोबाराय कधी नाही ते मूर्ख म्हणायला गेले, बरोबर आहे. काय करावं? ही एखादी तशी नसताना
तसं वाटणं, यालाच वेदांतामध्ये ज्याला अडाणी म्हटलं जातं, अज्ञानी म्हटलं जातं, विषयसुखामध्ये सुख नसताना साध्यंतची जाणं दुःख, आणि म्हणून विषयसुखाला सुख म्हणता येणार नाही, याच्या पलीकडे असलेलं जे सुख आहे ते सुख म्हणजे जीव आत्मयाची लाहे. आता ऐका, मग हे जीवात्मयाची लाहे, जीवब्रह्म ऐक्य होणं, याला जर सुख म्हणत असेल तर या हा जो विषय आहे, मोक्ष मोक्ष या शब्दाचा तरी अर्थ काय, हाच आहे ना. मोक्ष मोक्ष या शब्दाचा तरी विचार करताना दोन अंश सांगितले, एक आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि दुसरी परमानंद प्राप्ती. यालाच असं म्हणायचं, एकीकडे सुखाची प्राप्ती आणि एकीकडे दुःखाची निवृत्ती. ज्याला संसार दुःखाची निवृत्ती हा मोक्ष शब्दाचा पहिला अंश आहे, आणि परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष शब्दातला दुसरा अंश आहे. मग आता हा जो संसार आहे याची दुःखाची निवृत्ती होण्याकरिता या संसाराची आसक्ती जावी लागेल, त्याच्याशिवाय त्याच्यापासून होणार आहे. आता पुढं बोलतो, मानसशास्त्राचं वाक्य असं आहे, संसार दुःख देतच नाही, संसाराविषयी असलेली आसक्ती दुःख देते. पटतं का बघा, वस्तू दुःख देतच नाही, वस्तूबद्दल असलेली आसक्ती ममत्व हे दुःख देत असतं. वस्तू माझी म्हटलं की दुःखाचा जन्म आहे, वस्तू वस्तू म्हणून स्वीकारा, सुखही नाही दुःखही नाही. मी अनेक वेळेला गमतीने उदाहरण सांगत असतो, इथं माईक जवळ आल्यानंतर आम्ही असं म्हणत असतो, माझ्या माईकला आवाज द्या, ते स्पीकरवाल्याला सांगत असतो माझ्या माईकला आवाज दे, गायक म्हणत असतात माझ्या माईकला आवाज दे, वादक म्हणत असतात माझ्या माईकला आवाज दे, कीर्तनकार म्हणत असतात माझ्या माईकला आवाज दे, आम्ही म्हणतो माझ्या माईकला आवाज दे. खरं तर तो स्पीकरवाला म्हणत असेल माईक माझा, आणि हे तासाभरात बरं माझं 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 म्हणायला लागलं आहे, माझ्या माईकला आवाज दे, माझ्या आपण आपल्या माईकला आवाज. आता माझ्या माईकला आवाज दे म्हटल्यानंतर या माईकचा आवाज कमी झाला की दुःख आहे, आणि याचा आवाज चांगला आला की सुख आहे, कारण भावना आहे माझा माईक. माईक सुख दुःख नाही, माईकबद्दल असलेली माझा ही ममत्वाची भावना सुख दुःखाला कारण असते. त्यामुळे संसाराचा विचार केल्यानंतर संसार संसार म्हणूनच आहे हो, जग जग म्हणूनच आहे, पण त्याच्याबद्दल निर्माण झालेली आसक्ती ही दुःखाला कारण ठरत असते. महाराज सांगतात, ज्या संसाराचं दुःख यशावत जीवाला वाटायला लागलं त्या संसाराचं दुःख आता आम्हाला काही राहिलं नाही. एरवी संसाराबद्दल बोलत असताना दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा रोज आम्ही म्हणतो, संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, कामक्रोध लोभशुनी पाठी लागले ओढाळ, कव नामी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ. रोज आम्ही म्हणतो विश्रांती नाही कोठे, विगत हा श्रांती असे सरा विश्रांती, विश्रांती नाही म्हणतो. आता हा जो संसार यशावत जीवाला दुःखाचा वाटायला लागला, तुकोबराय बोलतात आता आम्हाला मात्र त्या संसाराची कसल्याही पद्धतीचं दुःख राहिलं नाही. नव्हे नव्हे, तुकोबराय ज्या भूमिकेतून निघालेले आहेत, तुकोबऱ्यांचा प्रवास ज्या भूमिकेतून निघालेला आहे, कसल्याही पद्धतीचं दुःख तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. अत्यंत प्रसन्न चेहरा आहे, आनंदी चेहरा आहे, अगदी समाधानी चेहरा आहे. आणि एका मनुष्याला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणायला लागला, महाराज की तुम्ही एवढ्या प्रसन्नतेने निघालाय, एवढ्या आनंदामध्ये निघालाय, एवढ्या समाधानामध्ये निघालेलं आहे, चेहऱ्यावर कसलीच चिंता दिसत नाही, चेहऱ्यावर कसलंच दुःख दिसत नाही. महाराजांचे शब्द बोलायचे झाले तर अवघी चिंता वारली, चिंता दिसत नाही, कसलंही भय दिसत नाही, भीती दिसत नाही, काही नाही काही नाही, असा निश्चिंत असलेला चेहरा महाराजांचा पाहिला आणि त्या माणसाला मोठं आश्चर्य वाटलं. आणि तो माणूस म्हणायला लागला, महाराज यशावत जीवाला या संसाराची भीती आहे, आम्हाला मात्र संसाराची क्षणाक्षणाला भीती आहे, आणि तुम्ही मात्र इतक्या निर्भयतेने असं फिरायला लागलेला दिसायला लागलात, याचं नेमकं कारण तरी काय? महाराज म्हणतात, ज्यांना प्रत्येकाला ज्यांना ज्यांना हा संसार दुःखाचा वाटायला लागला, पण आम्हाला मात्र तो संसार दुःखाचा वाटत नाही. नव्हे नव्हे, या संसाराची आमच्या लेखी काही किंमतच राहिली नाही, अभंगाचं पहिलं चरण. संसार तो कोणाले खे, Yeah.
सांगतो कोण लेखे आम्हा सखे हरिजन. आम्हाला सखे हरिजन भेटलेले असल्यामुळे यशावत जीवाचं दुःख, यशावत जीवाला ज्या संसाराचं दुःख वाटायला लागलं त्या संसाराबद्दल आमच्या लेखी काही किंमत राहिली नाही. संसार तो कोण लेखे, मला थोडं विकल्पाने आता बोलायचं आहे. संसार तो कोण लेखे म्हणत असताना महाराजांना इथं संसार शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय याचा विचार करू. मुळात संसार संसार हा शब्द विचारात घेतला जातो. अजातवादाने तर आम्हाला सांगितलं, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम स्वयं ब्रह्म आकळले. तुकोबारांचे शब्द आहेत. तुकोबाराय बोलतात हा प्रपंच झालाच नाही तर त्याच्यामुळे लेखेन अमुकन तमुक म्हणायचा विषयच येत नाही. एक विचार, पण हा कळत नाही म्हणून थोडासा विवर्तवादाचा विचार वेदांतांनी सांगितला असो. पण संसार संसार या शब्दाचा विचार करताना एक अर्थ आम्हाला असा सांगितला जातो, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा जाणं याला संसार म्हटलं जातं. पुनरपि जननम पुनरपि मरणम किंवा अगा उपजनी आणि निमणी. ज्ञानोबाराय बोलतात, अरे बाबा पुन्हा पुन्हा या जगामध्ये जन्माला येणं, उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा, हे सारखं चालूच आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा जाणं यालाच एक संसार म्हटलं जातं. संसार शब्दाची पहिली व्याख्या, येणं आणि जाणं या दोन क्रिया सातत्याने जिथं चालतात त्याला संसार म्हणा. महाराज म्हणतात येणं जाणं नावाचा जो संसार आहे, जन्म मरण नावाचा जो संसार आहे, तो संसारच आमच्या दृष्टीने राहिला नाही. का? कारण तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शनी मागुती ना, आता नाहीच ना. त्यांची सरली इरझार, झाला सफळ व्यापार. महाराज सांगतात आता ते राहिलं नाही. मी अनेक वेळेला एक महाभारतातला श्लोक सांगून पुढे जात असतो. शास्त्राने असं चिंतन केलं आहे, एकोपि कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधा व भृतेन तुल्य, दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. पांडवगीताकार आम्हाला असं सांगतात, एकोपि कृष्णस्य कृत प्रणामी, एक असलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला काय होईल, दशाश्वमेधा व भृतेन तुल्य, दहा अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणे. एका भगवंताला नमस्कार केल्याने दहा अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. कुणीतरी प्रश्न केला, काय हो देवाला नमस्कार करण्यानेही पुण्यच आहे आणि दहा अश्वमेध यज्ञ केल्यानेही पुण्यच आहे, फरक काय? त्याला सांगतात, बाबा राहिलेला अर्धा श्लोक वाच, अर्धच ऐकून शंका विचारू नको. माणसं अर्ध्या कीर्तनातून उठून जातात आणि कळालं नाही म्हणतात. कीर्तनाचं असं आहे महाराज, कीर्तनाचं काय आणि प्रवचनाचं काय आणि पाठाचं काय, अर्ध्या कीर्तनातून गेल्यावरही कळत नाही आणि अर्ध्या कीर्तनात आल्यावरही कळत नाही. हे गंमत अशी आहे, ह्याला आरंभापासून शेवटापर्यंत त्याची सूत्रपद्धतीने ऐकलंच पाहिजे. त्यामुळे ते म्हटले अर्धा श्लोक ऐकून असं करू नको, पुढला अर्धा श्लोकसुद्धा आहे. श्लोक काय आहे, एकोपि कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधा व भृतेन तुल्य, दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. दहा अश्वमेध यज्ञ केल्यानेही पुण्यच आहे आणि भगवंताला नमस्कार केल्यानेही पुण्यच आहे, पण यज्ञाने मिळालेलं जे पुण्य आहे ते पुण्य कधी ना कधी संपणार आहे आणि खाली यावं लागणार आहे. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विषमती, ते पुन्हा कधी ना कधीतरी खाली यावं लागणार आहे. पण भगवंताला नमस्कार केल्याने जे पुण्य मिळतं, न पुनर्भवाय म्हणजे पुन्हा जन्म मरणामध्ये येऊ देत नाही. तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शनी मागुती. जन्म मरण नावाचा जो संसार आहे, महाराज म्हणतात आम्हाला तो संसार राहिलाच नाही म्हणून संसार तो कोण लेखे. विठ्ठल विठ्ठल एक एक विचार झाला. आता दुसरा विचार सांगतो, अहो जन्म मरण हा संसार एवढाच नाही, दुसरा एक विचार आम्हाला असं सांगितला, संसार संसार म्हणजे काय, देहालाच संसार म्हटलं. संसार संसार या शब्दाचा अर्थ काय, देहालाच संसार म्हटलं. ऐकण्यातली प्रमाण देऊन पुढे जातो, संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. हे जे तुकोबाऱ्यांचे शब्द आहेत ना, ते तर विचार करताना संसार शब्दाचा एक अर्थ इथं केला आहे, देह. हा देह म्हणजेच एक संसार आहे, मी देह म्हणणं हाच एक संसार आहे. महाराज सांगतात हा संसारही आम्हाला राहिला नाही, कारण आता मी देह अशी स्थितीच राहिली नाही, उलट देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला अशी स्थिती झाली ना. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठल असं झालं, त्यामुळे आता देहाची आसक्ती राहिली नाही, या देहाच्या पलीकडे गेलो आम्ही. देहाचं ममत्वच राहिलं नाही. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक वर्णन केलं जातं, काही नाही म्हणे एक मनुष्य एकनाथ महाराजांना अपशब्द बोलायला लागला, नको नको त्याशिवाय शाप द्यायला लागला, अपशब्द बोलायला लागला, शिव्या द्यायला लागला. जवळजवळ त्यांनी पुष्कळ वेळ शिव्या दिल्या, एक तासभर त्यांनी शिव्या दिल्या, त्याच्याकडल्या सगळ्या शिव्या संपल्या, मागून घेतल्या. आता व्हॉट्सअपला मिळतात, काही अडचण नाही, ग्रुपच आहेत स्वतंत्र. आता
त्यानं भरपूर मागून घेतल्या, इकडून तिकडून सगळ्या गोळा केल्या, पुष्कळ वेळ तो शिव्या देत होता. नाथ महाराज एकही शब्द त्याला बोलत नव्हते. शेवटी शिव्या देणारा शिव्या देऊन देऊन कंटाळला आणि एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, अहो नाथ महाराज, मी एवढा वेळ झालं तुम्हाला अपशब्द बोलतो आहे, शिव्या देतो आहे, तुम्ही एकतरी मला अपशब्द माघारी बोला, तुम्ही एकतरी मला शिवी द्या. मी तुम्हाला इतके अपशब्द बोललो, तुम्ही एकतरी मला शिवी माघारी द्या ना, मी एवढं तुम्हाला दिलं. एकनाथ महाराजांनी सांगितलं, हे बघ, तू दिलेलं मी घेतलंच नाही तर तुला काय म्हणून द्या म्हटले. उदाहरण संपलं. तू म्हणतो दिलं पण मी घेतलं नाही ना, तू दिलं म्हणजे कुणाला दिलं? तो म्हटलं, अहो महाराज, तुम्हाला दिल्या. तुम्हाला म्हणजे नेमकं कोणाला दिल्या? माझ्या देहाला दिल्या का माझ्या आत्म्याला दिल्या? माझ्या देहाला दिल्या का आत्म्याला दिल्या? जर आत्मस्वरूपाला म्हणत असतील तर तुझा आणि माझा आत्मा एकच असल्यामुळे ती तुला स्वतःलाच दिल्यासारख्या आहेत. आणि देहाला म्हणत असतील तर मीच या देहाची निंदा करतोय, तू केल्या म्हणजे मला सहकार्य झालं. विठ्ठल विठ्ठल.